आता अभिमानाने बोला माझी सोलापूर न्यूज चॅनल। छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी साखरपेट येथे ईद ए मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहून समाजाला संबोधित केले। छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी साखरपेट येथे ईद ए मिलन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर काझी सय्यद अमजद अली काझी, शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे, सिद्धेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, गुरुद्वार गुरुनानक दरबारचे ज्ञानी रमेश सिंग, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार नरसय आडम, माजी महापौर आरिफ शेख, राजन जाधव, अमोल बापू शिंदे, पद्माकर काळे, श्रीकांत घाडगे, प्रमोद गायकवाड, डॉक्टर निलोफर बोहरी, विष्णू कारंपुरी, माजी नगरसेवक तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, अमर पुदाले, राजकुमार राठी, नसीर अहमद खलीफा, सुधीर खरटमल, श्रीदेवी फुलारे, नलिनी कलबुर्गी, माऊली पवार, केबी नदाफ, श्रीकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने हे उपस्थित होते। संयोजक हाजी मतीन बागवान यांनी प्रास्ताविकेत कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। त्यानंतर प्रमुख उपस्थितांचा सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी सांगितले की कोण अल्लाह सांगतो कोणी परमेश्वर म्हणतो, मात्र सर्व एकच आहे। सर्व धर्मात मानवतेला महत्व देण्यात आले आहे। जे समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना बाजूला करणे आवश्यक आहे। समाजाचा विकास करण्यासाठी एकोपा आवश्यक आहे। शांतता राखण्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करावी। कुठलाही धर्म वाईट शिकवत नाही, परंतु काही लोक समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यांच्या या चुकीच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी हिंदू मुस्लिमांनी एकत्र येणे गरजेचे। समाजाचे प्रमुख व्यक्तींनी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कुर्बानी दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विशद केले। देशातील शासन प्रशासन सुलभतेने चालण्यासाठी एकोप्याची आवश्यकता आहे। बोट एकत्र केले तर मुठी तयार होते आणि त्या मुठीची ताकद मोठी असते। म्हणून सर्व जाती धर्मातील चांगली माणसं एकत्र येऊन तेढ निर्माण करणाऱ्यांना मुठीची ताकद दाखवा, असे मत व्यक्त केले। यावेळी ज्ञानी रमेश सिंग सांगितले की वेगवेगळ्या धर्माचे लोक आज एकत्र आले आहेत। कोणताही धर्म चुकीची शिकवण देत नाही। राम रहीम एकच आहेत। आम्ही त्यांना वेगळे केले आहे। एकच जात महत्त्वाची माणुसकीची। कुठलाही धर्म द्वेष शिकवत नाही। असेच कार्य प्रत्येक त्यासाठी प्रेमाने राहणे गरजेचे। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांनी सोलापुरात सर्व जाती धर्मांना एकत्र येऊन काम केले। प्रत्येक धर्म हा चांगली शिकवण देत असतो। या शिकवणीनुसार हाजी मतीन बागवान उत्तम काम करीत व्यक्तीने केल्यास समाजातील दरी कमी होईल, असे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शफीक रचभरे, उपाध्यक्ष राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, बशीर शेख, कादर भागानगरी, अफरोज तांबोळी, कय्युम बलोल खान, पोपट भोसले, प्रकाश शिंदे, लक्ष्मण भोसले, सादिक मुजावर, कय्युम मोहोळकर यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम गायकवाड यांनी केले तर आभार यांनी मानले। ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। स्टेजवर विविध जाती धर्माचे जसे धर्मगुरु आणि लोक उपस्थित आहेत तसे समोर देखील विविध जाती। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।